पेक्षा न गळण्याचं तेल बनवणार आहे। तर आपण आता साहित्य बघूया। जास्वंदीचे पान, जास्वंदीचे फुले, कोरफड, कढीपत्ता, कांदा आणि रात्रभर भिजवलेले मेथीचे दाणे आणि हे एक खोबरेल तेल। तुम्हाला जे पण खोबरेल तेल घ्यायचं असेल ते तुम्ही घेऊ शकता। आता आपण सर्वात प्रथम कढीपत्त्याचे पानं आणि जास्वंदीचे पानं मिक्सरला वाटून घेऊया। आता हे सर्व साहित्य खोबऱ्याच्या तेलामध्ये टाकून मंद आचेवर 5 ते 7 मिनिट शिजवायचं आहे आणि मग गाळून घेऊन मुळांना मसाज करायची आहे।